वडाळी वनपरिक्षेत्रात आणखी एक नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. अमरावती शहर हद्दीत 3 वर्षात तब्बल 7 बिबट विविध अपघातात ठार झाल्याने आता वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहे. इकडे आमदार सुलभा खोडके यांनी VMV परिसरात अनेक महिन्यापासून दडून बसलेल्या बिबटला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी अधिवेशनात उपस्थित केल्याने तात्काळ वनविभागाने बिबटचे रेस्क्यू केले. तोच बिबटला बॉम्बू गार्डन येथे आणून काही दिवस उपचार करण्यासाठी ठेवण्यात आले. तर दुसरीकडे पुन्हा 17 डिसेंबरच्या पहाटे विद्यापीठ मागील जंगलात 2 बिबटच्या भांडणात एका नर बिबट्याचा मृत्यू झाल्याने पुन्हा वनविभाग क्षेत्रात खळबळ उडाली. अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या आहेत. अशातच या अमरावती विद्यापीठ परिसराच्या मागील भागात एका बिबट्याचा मृतदेह आढळला. गेल्या 3 वर्षात एकट्या अमरावती वनपरिक्षेत्रात झालेल्या विविध अपघातात 7 बिबट ठार झाले आहेत. यापैकी एक छत्री तलाव ते भानखेडा मार्गावर, एक बिबट निंबोरा MIDC जवळ, तर एक बिबट गौरीहीन जवळ अपघातात मृत्यू झाला. यानंतर गेल्या काही आठवड्यात SRPF पोहरा चांदूर रेल्वे मार्गावर बिबटचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू. विद्यापीठ परिसरात असेच अज्ञात वाहनाच्या धडके ठार झाले आहेत. त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे. 17 डिसेंबरच्या सकाळी मृत झालेल्या बिबटला शवविच्छेदनकरिता बांबू गार्डन आणण्यात आले आणि हीच माहिती घेण्यासाठी आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी सकाळी बांबू गार्डन दाखल झाले असता अनेक तासापर्यंत घटनेची प्राथमिक माहिती देण्यास वनविभाग अधिकाऱ्यांनी टाळले. या ठिकाणी उपसंरक्षक अमित कुमार मिश्रा सुद्धा दाखल झाले, मात्र त्यांनी बोलण्यास टाळले. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी हरणे यांना माहिती देण्यास सांगतो अशी माहिती दिल्याने हरणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा बोलण्यासाठी टाळले. याच बांबू गार्डनमध्ये VMV येथे रेस्क्यू केलेला बिबट आणल्याने या बिबटला पाहण्यासाठी अनेक वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबातील लहान मुलांना सुद्धा मनोरंजन म्हणून आणल्याचे दिसून आले. येथे एक कमालीची गोष्ट विशेष दिसून आली, आतमध्ये जाण्यास पत्रकारांना रोखून धरले, मात्र वन अधिकाऱ्यांच्या लहान मुलांना बिबटला पाहण्यासाठी मनोरंजन म्हणून सोडण्यात आले. उपवन संरक्षक अमित कुमार मिश्रा स्वतः हजर असतानाही त्यांनी मीडिया हजर आहे ते निघून गेल्यावर जा असे फरमान सोडल्यावर ते काही वेळापुरते बाजूने गेल्यावर वन अधिकाऱ्याने आपल्या मुलांना घेऊन तात्काळ आत जाऊन आले. या घटनेवर विशेष बाब दिसून येत आहे की एकीकडे अमरावती वनपरिक्षेत्र परिसरात 3 वर्षात 7 बिबटचा दुर्दैवी मृत्यू होणे आणि दुसरीकडे रविवारी सुट्टीचा दिवसाचा इन्जॉय म्हणून वन अधिकारी आपल्या कुटुंबातील मुलांना VMV परिसरातून रेस्क्यू करून आणलेल्या बिबटला पाहण्यासाठी मनोरंजन म्हणून पाहण्यास येणे ही विचार करण्यासारखी बाब आहे.